नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। मागील पंधरवाड्यापासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीनचे पीक धोक्यात आले आहे। जर या आठवड्यामध्ये पाऊस झाला नाही तर सोयाबीनला आलेली फुलेही गळून पडतील आणि फळ प्रक्रिया देखील चांगली लागणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। खेड तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील काळूस, दावडी, निमगाव, गुळाणी, चिंचोशी, पिंपळगाव या भागातील पिकांची स्थिती चिंताजनक झाली आहे। स्कोडा ऑटो फॉक्स वॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने चाकण MIDC येथील उत्पादन सुविधेत उत्पादित केलेल्या 6 लाख गाड्यांच्या निर्यातीचा एक महत्वाचा टप्पा पार केला आहे। VW ग्रुपच्या निर्यातीच्या यशाचा प्रवास फॉक्स वॅगन पोलो आणि फॉक्स वॅगन व्हेंटो मॉडेल्स पासून सुरू झाला। भारतात तयार केलेल्या या मॉडेल्सला मेक्सिको, GCC देश, उपसहारा, उत्तर आफ्रिका आणि इतर आशियाई बाजारपेठांमध्ये मोठी मागणी निर्माण झाली आहे। महत्वाचे म्हणजे कुशाक हे भारतातून निर्यात होणारे स्कोडाचे पहिले वाहन आहे। नव्या वाहनांच्या उत्पादनासाठी खास चाकण येथे 16,000 मीटरचा प्लांट सध्या बांधला जात आहे। खेड तालुक्यातील जवळके गावच्या हद्दीतून घरासमोरून ओट्यावरून हँडल लॉक केलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केली। आनंद पारधी यांनी याबाबत खेड पोलिसात तक्रार दिली आहे। ग्रामपंचायत कार्यालय टोकावडे येथे उपसरपंच पदाची निवडणूक झाली। त्यामध्ये मंजुषा अंकुश आढारी यांची संयुक्त ग्रामपंचायत टोकावडे कारकुडी उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली। राजगुरुनगर परिसरातील चांडोले येथील खेड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा निकाल नुकताच लागला असून 455 विद्यार्थ्यांपैकी 419 उत्तीर्ण होऊन ITI संस्थेचा निकाल 92.8% लागल्याची माहिती प्राचार्य कमलेश पवार यांनी दिली। खेड शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। तिसऱ्या फेरीपर्यंत 14 व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 428 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याची माहिती प्राचार्य KP पवार यांनी दिली। खेड ITI संस्थेत सध्या 14 ट्रेड चालविले जात आहेत, त्यातील 4 ट्रेड 1 वर्ष तर 10 ट्रेड 2 वर्षाचे आहेत। 1 सप्टेंबर पासून ITI चे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे। मागील पंधरवाड्यापासून पालेभाज्यांच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे। अनेकदा पालेभाज्यांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी असा शेतमाल जागेवरच सोडून जात असल्याचे चित्र चाकण मार्केटमध्ये पाहावयास मिळत आहे। रोहकाल येथे पोद्दार प्रशालेत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायुसेनेच्या निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। विजय जनार्दन आवटे, भारतीय वायुसेना सिनियर ऑफिसर 1978 ते 1993 यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। चाकण चित्राईमळा या ठिकाणी दुर्वांकूर अपार्टमेंट व लक्ष्मी सोसायटी येथील महिलांनी 15 दिवसांपूर्वी चाकण नगर परिषदेमध्ये रस्ता खराब असल्याने तक्रार केली होती। त्याबाबतची माहिती पुणे लाईव्ह न्यूजने दाखवून त्याबाबत पाठपुरावा केला। त्यानंतर पालिकेने या ठिकाणी मुरूम टाकला असून त्याबाबतचे फोटो आणि व्हिडिओ संबंधित सोसायटीच्या महिलांनी पुणे लाईव्हला पाठवले आहेत। चाकण ते आंबेठाण रस्त्यावर सदोष सिग्नल टायरमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत। आंबेठाण चौकातील सिग्नल कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे। आंबेठाण चौक ओलांडून चाकण शहर आणि आंबेठाणकडे जाण्यासाठी बराच वेळ वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत। चाकणमधील विद्याधाम कॉलनी येथील महिला पाणी प्रश्नी आक्रमक झाल्या आहेत। पाणी पुरवठा दिवसेंदिवस घटून 2 तासांवरून आता 30 मिनिटे पाणी पुरवठा होत असल्याचे येथील महिलांचे म्हणणे आहे। स्थानिक महिलांनी चाकण नगर परिषद मुख्याधिकारी यांना भेटून पाणी, मुख्य रस्ता, खड्डे व अन्य समस्या सांगितल्या। आम्ही सर्व 1 रुपया कर बाकी ठेवत नाही, प्रामाणिकपणे सर्व कर भरून देखील आम्हाला असुविधा का, असे प्रश्न महिलांनी मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांना उपस्थित केले। मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांनी गंभीर दखल घेऊन पाणी पुरवठा पुरेशा दाबाने करण्याचे निर्देश दिले आहेत। पालिकेत आलेल्या स्थानिक महिलांनी प्रशासनाच्या समोर गाऱ्हाणे मांडले। आणि कुठली वेळ निश्चित नाही, कोणत्याही वेळेला पाणी सोडत काय होत। काल 7 आपल्या ग्रामीण भागात 7 तासला एक नव्हती,
महिन्यातून यांचा ठीक आहे आम्ही समजू शकतो की तिथे लाईट नाही पाणी टाकलं पण तुम्ही जर 15 दिवसातून आम्हाला 2 ते 3 वेळा जर खाली करत असेल तर आहे ते पाणी पण म्हणजे आहे तो साचा संपला की परत पुन्हा पाणी आमचं काय भरलं जात नाही टाक्याचं जेवढं वापरतो तेवढं संपून जात असं नाही की रोज जेवढं पाणी कमी जास्त होतात समजा ठीक आहे पाहिलं तू 15 दिवसून एकदा तर ना आज आम्ही समजवतो पण तुम्ही जर प्रत्येक आठवडे 1-2 दिवस जर खाली करत असेल तर नाही समजा नाही आलं तर ते खाडं पण आमचं पाण्याचं भरून काढत नाही आणि पाणी पण कुठल्याच वेळेला आता हे सगळे जॉब करणारे बायका आहे आणि 45 मिनिट टायमिंग आहे 45 मिनिट कधीच राहत नाही पाणी 30 मिनिट फक्त पाणी राहतं 45 मिनिट कुठली एकच आम्हाला सकाळी ज्या संध्याकाळी कुठल्या एक फिक्स टाइम फिक्स टाइम पाहिजे आणि आमचं 2 तास पूर्वी पाणी होतं जास्त दाबाने कमी दाबाने असेल का मोटर लावली तर जर उशिरा लावली ना मोटर पाणी येत कसं होतं माहिती का नगरपालिकेकडे पाणी असेल तर ते पाणी आम्ही नाही बंधारा भरलेला तुम्ही बोला माझं ऐकून घ्या ना नगरपालिकेकडे पाणी असेल तर पाणी द्यायला नगरपालिकेला काही हरकत आहे का नगरपालिका नदीमधून पाणी देत नाही असा विषय नाही ना विषय काय होतो की आपल्याकडे जे उपलब्ध जे साधन सामग्री किंवा उपलब्ध जे पाणी आहे ते आपण पुरवतोच ना किंवा समजा तुमचं पाणी कमी केलं दुसऱ्यांकडे दिलं असं काही होतंय का नाही आणि त्यांचं म्हणणं आहे 80 मिनिटांना पूर्वी पाणी होतं त्यांचं म्हणणं की 45 मिनिटं पाणी आहे ते पण येत नाही तसंच होतंय साहेब त्यांचं म्हणणं की 60 मिनिटं पाणी द्या आमचं पाणी दुसऱ्यांना चाकणमधील आळंदी फाटा भागात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार चालतात अनेकांची लूटमार होते मात्र त्यावर कुणीही बोलत नाही त्यामुळे त्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे याबाबत नुकतीच चाकण पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत शिवसेना तालुका प्रमुख रामदास धनवटे यांनी सडेतोड भाष्य करताना काय सांगितलं ते पाहूया मी बोलतोय चुकीचं बोलतो का बरोबर होतो साहेब धंदा व्यवसायावर धंदा होतो तृतीय पंक्तीचे नंबर आहे आणि इतकी प्रचंड आधी जर चाललेली चाकण भाषांची प्रचंड चालली आणि खुल्ले चालले तर ते थांबलं पाहिजे माझ्या हातवर विनंती आहे आणि हे सगळं करताना साहेब आता आमच्या लग्नाचं झालेलं असल्याचा विषय झाला पाहिजे सगळ्यात इच्छा आहे तो पोलीस खात्याने सगळं आमच्याकडे करावं सगळं काय असलं तर काम पोलीस खात्याने करावं ट्राफिक पोलीस खात्याने करावी पाणी व्यवस्था औद्योगिकरणाच्या वाऱ्यात लोकसंख्या झपाट्याने वाढून शहरी सूज आलेल्या चाकण पंचक्रोशीमध्ये बाल गुन्हेगारी फोफावत आहे 15-16 वर्षांच्या मुलांमध्ये गुन्हेगारीचे आकर्षण कमालीचे वाढत चालले आहे पोलिसांची देखील हीच सर्वात मोठी डोकेदुखी झाली आहे चाकण पोलीस ठाण्यात झालेल्या एका बैठकीत चाकणचे माजी उपसरपंच अशोक बिरदवडे यांनी याकडे पोलिसांचे लक्ष वेधताना काय सांगितलंय ते पाहूया सांगायला दिवसही पुरणार नाही पण चाकणच्या समस्येमध्ये भर घालण्याचं काम जे काय करत आहेत त्यामध्ये अल्पवयीन मुलं जास्त आहेत त्याच्यामध्ये अल्पवयीन मुलावरती गुन्हा होतो बाल सुधार केंद्रामध्ये जातो 2 दिवसांनी त्याचे आई वडील घेऊन येतात आणि नंतर तो असा समजतो की माझं काय केलं तेव्हा या गुन्ह्यामुळं जास्तीचे गुन्हे वाढत राहतात बाल गुन्हेगारांना आवरण्यासाठी आपली तत्परता फार महत्वाची आहे